चला आता आपण बघणार आहे थर्मोडायनॅमिक्स. आता काय बघणार आपण? थर्मोडायनॅमिक्स. आतापर्यंत आपण तीन चॅप्टर बघितलेत, आता काय बघतो आपण? थर्मोडायनॅमिक्स. थर्मोडायनॅमिक्समध्ये काय करायचं तुम्हाला? हीट बाय द सिस्टीम आणि ऑन द सिस्टीम, हे दोन कन्सेप्ट आहे. बाय द सिस्टीम आणि ऑन द सिस्टीमच्या वेळेस टेम्परेचरमध्ये काय होतं काय नाही ते सांगायचं आहे. त्याच्यानंतर इंटरनल एनर्जी, इंटरनल एनर्जी म्हणजेच यू बाय द सिस्टीम आणि ऑन द सिस्टीम. त्याच्यानंतर वर्क डन, सिमिलरली वर्क डन इज काय इन द ऑन द सिस्टीम आणि बाय द सिस्टीम. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं तुमचं सांगायचं लावून गेलं झिरोथ लॉ काय असतो, झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स काय असतं. त्याच्यानंतर टेम्परेचर यांनी झिरोथ लॉनेच टेम्परेचरची डेफिनेशन आपल्याला दिलेली आहे. झिरोथ लॉनेच आपल्याला टेम्परेचरची डेफिनेशन दिलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, डेल क्यू इज काय? डेल यू प्लस डेल डब्ल्यू. हे रिलेशन तुमच्यासाठी मोस्ट आय एम पी आहेत, करून ठेवा. डेल क्यू इज काय? डेल यू प्लस डेल डब्ल्यू. त्याच्यानंतर ह्या डेल डब्ल्यूसाठी, ह्या डेल डब्ल्यूसाठी तुमचे दोन रिलेशन तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. एक आहे तुमचं आयसोथर्मलचं वर्क डन, आयसोथर्मलचं वर्क डन महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर ॲडियाबॅटिकचं वर्क डन महत्त्वाचं आहे. ॲडियाबॅटिकचं वर्क डन तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. केला तर आयसोबॅरिक करा, आयसोकोरिक करायची गरज पण नाही. आयसोबॅरिक प्रोसेस, ह्या आयसोबॅरिक प्रोसेसचं आपण काय करायचं? तुम्हाला वर्क डन करायचं आहे. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ सिस्टीम, टाईप्स ऑफ सिस्टीम ते पण करून ठेवा. तीनच प्रकार आहे टाईप्स ऑफ सिस्टीम, टाईप्स ऑफ सिस्टीम तीनच आहेत. कोणते? क्लोज, ओपन आणि आयसोलेटेड सिस्टीम, एकदम सोपे आहेत ते. त्याच्यानंतर इक्विलिब्रियम कन्सेप्ट महत्त्वाचे आहे. इक्विलिब्रियम, इक्विलिब्रियममध्ये तीन होते, मेकॅनिकल इक्विलिब्रियम, थर्मल इक्विलिब्रियम आणि केमिकल इक्विलिब्रियम. हे तीन पण महत्त्वाचे तुमच्यासाठी. त्याच्यानंतर सायक्लिक प्रोसेस काय? त्याच्यानंतर काय महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी? सायक्लिक, हे खूप महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. सायक्लिक प्रोसेस काय आहे? त्याच्यानंतर रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल यांच्यामधला डिफरन्स, रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल यांच्यामधला डिफरन्स, यांच्यामधला डिफरन्स. आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला या वर्षीसाठी फोकस ठेवायचं आहे प्री एक्सपान्शन. तुम्हाला महत्त्वाचं आहे प्री एक्सपान्शनवर फोकस ठेवा. प्री एक्सपान्शन तुमच्यासाठी मोस्ट आय एम पी आहे. प्री एक्सपान्शन, प्री एक्सपान्शन आणि त्यांच्यानंतर काय? एक्सपान्शन ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, एक्सपान्शन ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. कळालं का? एक्सपान्शन ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ग्राफिकल पी व्ही ग्राफ, कोणकोणते महत्त्वाचे तुमचे पी व्ही ग्राफ्स महत्त्वाचे आहेत? पी व्ही ग्राफ महत्त्वाचे आहेत. आयसोथर्मल, आयसोबॅरिक यांच्यामध्ये रिलेशन आलं. आयसोथर्मल, आयसोथर्मल, ॲडियाबॅटिक, आयसोकोरिक आणि आयसोबॅरिक. आणि याच्यामुळेच तुम्हाला काय करावं लागतं? पी व्हीचं कन्वर्जन कशात करणार तुम्ही? पी टी ग्राफमध्ये किंवा व्ही टी ग्राफमध्ये या प्रकारे तुम्हाला कन्वर्ट करावं लागतील. शिकवले गेलेले यूट्यूबला टाकलेले तेवढे बघून घेशात. ठीक आहे. हे झालं तुमचं काय? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सच्या गोष्टी. आता काय बघणार आपण? सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. आता काय बघणार आपण? सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स मध्ये काय? सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स मध्ये त्याचे दोन स्टेटमेंट आहे. एक आहे तुमचा केल्विन स्टेटमेंट, केल्विन स्टेटमेंट आणि दुसरा आहे क्लॉसियस स्टेटमेंट. हे दोन्ही करून ठेवायचे तुमच्यासाठी. आय एम पी दोन मार्कासाठी तुम्हाला महत्त्वाचे आहे केल्विन स्टेटमेंट आणि क्लॉसियस स्टेटमेंट. ठीक आहे. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्सचे केल्विन स्टेटमेंट आणि क्लॉसियस स्टेटमेंट. आणि महत्त्वाचं आहे दोन्ही करून ठेवा तुम्हाला. ॲझम्पशन, ॲझम्पशन कोणासाठी? के टी जी साठी म्हणजे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेससाठी आणि दुसरा थर्मोडायनॅमिक्समध्ये. दोघांचे पण तुम्हाला ॲझम्पशन करून ठेवायचे. ॲझम्पशन ऑफ ए कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आणि ॲझम्पशन ऑफ ए थर्मोडायनॅमिक्स, ह्या गोष्टी पण तुम्हाला करायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्समध्ये तुम्हाला महत्त्वाचं आहे कार्नॉट, कार्नॉट हीट इंजिन, कार्नॉट हीट इंजिन महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर रेग्युलर आपलं हीट इंजिन महत्त्वाचं आहे. हीट इंजिन केल्यानंतर त्याचा फ्लो डायग्राम महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फ्लो डायग्राम माहीत असणं गरजेचं आहे, फ्लो डायग्राम. आणि फ्लो डायग्रामनंतर तुम्हाला महत्त्वाचं आहे त्याचा इफिशियन्सी. ठीक आहे. ही डायग्राम तसं त्याचप्रमाणे तुम्हाला हीट इंजिन झाल्यानंतर रेफ्रिजरेटर काय करायचं तुम्हाला? रेफ्रिजरेटर, रेफ्रिजरेटरची तुम्हाला फ्लो डायग्राम, फ्लो डायग्राम आणि त्याची इफिशियन्सी, त्याची इफिशियन्सी. कार्नॉट हीट इंजिनचं पण तुम्हाला इफिशियन्सीचा फॉर्म्युला महत्त्वाचा राहील. कार्नॉट हीट इंजिनचं पण काय असणार तुम्हाला फॉर्म्युला महत्त्वाचं असेल. माझ्या माहितीप्रमाणे स्टेरलिंग सायकल करून ठेवा तुम्ही. स्टेरलिंग सायकल, स्टेरलिंग सायकल. ठीक आहे. शेवटचा पॉईंट आहे स्टेरलिंग सायकल आहे. ठीक आहे. अशा प्रकारे मोर दॅन सफिशियंट आहे थर्मोडायनॅमिक्सचे थिअरी पार्ट. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला स्टेरलिंग सायकलवर फोकस ठेवायचा. स्टेरलिंग सायकलमध्ये काय होतं? स्टेरलिंग सायकलमध्ये तुम्हाला काय केलं जातं?
असे ग्राफ आहे. इथं तुम्ही एक जाळी लावतात, इथे एक तुम्ही जाळी लावतात, इथून हीट देतात, इथून तुमचा हीट फ्लो होतो, इथून पण तुमचा आउटलेट असतो, इथून तुमचा कोल्ड एअर येत असतो. ठीक आहे, इथं पण तुमचं काढणार आहे आयसोथर्मल एक्सपान्शन, इथं काढणार तुमचं आयसोथर्मल एक्सपान्शन आणि आयसोथर्मल कॉम्प्रेशन, हे दोन केस घडतील. आणि आयसोकोरिक दोन प्रोसेस काय, एक तर आयसोथर्मल एक्सपान्शन, आयसोथर्मल कॉम्प्रेशन. तसं आयसोकोरिक, आयसोकोरिक व्हॉल्यूम वाढणं, आयसोकोरिक म्हणजे काय, व्हॉल्यूम कॉन्स्ट म्हणजे प्रेशर इन्क्रीज होईल किंवा प्रेशर डिक्रीज होईल. ही डायग्राम तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, मी तुम्हाला नोट्समध्ये लिहून दिलेले आहे, ठीक आहे, त्या नोट्समध्ये बघून घ्या.